फ्लाइट जाते आणि कामाचा खोळंबा होतोय। आता चिंता करू नका, आजच आणि आताच श्री गणेश बॅटरी आणि डायमंड ऑटो पार्ट मध्ये जाऊन आपल्या घरी इन्व्हर्टर जोडा आणि विजेच्या लपंडावापासून कायमचे मुक्त व्हा। एक्साइट कंपनी सह नामवंत कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरी सह मायक्रोफोन, पलुकास टीव्हीएस कंपनीचे स्टार्टर, अल्टरनेटर, सर्व वाहनांचे डायनामा मिळणारे विटातील अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस सेंटर श्री गणेश बॅटरी आणि डायमंड ऑटो पार्ट। आमचा पत्ता नेवरी रोड विटा। टाळेबंदीत टाळ्यांवर जगणाऱ्या पोटांची उपासमार। दुकानाच्या बाहेर ही टाळी वाजली की सर्वांच्या नजरा कपाळावर कुंकू लावलेल्या, हातात बांगड्या घातलेल्या आणि किनऱ्या आवाजात बाजार मागणाऱ्या तृतीयपंथीयांकडे वळतात। कुणी दुकानदार देवा आत्ताच मागून गेली की असे म्हणतो, किंवा एखादा काउंटरमध्ये हात घालून 10 नोट त्याच्या हातावर ठेवतो, तर कुणी हाकलूनही लावतो। टाळ्या वाजवत बाजार मागून तृतीय पंथींच्या आयुष्याची गुजराण होत असते। आज टाळेबंदीमध्ये दुकानाचं शटर बंद आहे, बाजारात सामसूम आहे। या स्थितीमध्ये बाजार मागून जगणाऱ्या तृतीय पंथींच्यावर लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आली आहे। गाव सोडून मला 30 वर्ष झाले, गणगोता बघत नाही, आई वडील बघत नाही, भाऊ बघत नाही, बहिणी बघत नाही, कोणी जवळ करत नाही, घराकडे या सुद्धा म्हणत नाहीत की काय नाही, ती काय तिकडला गुसा पैसा माझं काही बघत नाही। हे सगळं करायचं ही आपल्या ताकदीच्या जीवावरच करायचं, कुठे मागायचं यायचं, दुनिया आधारी करायची, ही पोट भरायचं, हेच आमचं जीवन। एवढं लॉक गेलं सगळी लॉकडाऊन लागल्यापासून आमच्याला काही पोट आलं नाही, पैसा पाणी नाही, कार्यक्रमांचं काही नियोजन नाही, पुन्हा आम्ही कुठला धंदा करायचं म्हटलं तर आमच्याकडे माणसं बघत नाहीत, घेत नाहीत, आम्हाला कुठला रोजगार जायचं म्हटलं तर काम होत नाही, बोलवत नाहीत लोक आम्हाला, रोज मग तिचं दुकान बिकान मागा गेलं तर माणूस देत नाही, कशात आमचं पोट भरायचं? आम्ही 20,000 पैसे काढून आम्ही जगतोय आणि आम्ही कशात आमचं भरायचं? काय सवलती आम्हाला मिळत नाही, त्या काय कशाच मिळू लागत नाही, खर्च पाण्याला हात पसरायला लागतो लोकांना, कोण देत नाही। गणगोता तर लांबच आहेत आमची, गणगोतापासून आम्ही लांब आहे, गणगोता आम्हाला जवळ करत नाहीत, भाव बघत नाहीत, बहिणी बघत नाहीत, तुझ्या भावने सगळे बघतात। माझं नाव सोमनाथ संजय सपाटे, राहणार विठातो। गेल्या वर्षापासून लॉकडाऊन पडल्यापासून आम्हाला काही म्हणजे मिळत नाही, कार्यक्रम आमचे बंद आहेत वगैरे, आम्ही मागायला वगैरे जातो, मागायला पण गेल्यानंतर मागणं पण आमचं बंद आहे। दुकानदारांच्याकडे गेल्यानंतर दुकानदार आम्हाला देत नाहीत आणि मागायला गेल्यानंतर ते म्हणतात आत्ताच देवा तुमच्यात लिहून गेले, नंतर तुम्हाला काय देणार, त्यांना काय देणार, असे त्यांचे प्रश्न आहे। आम्ही जगायचं काय, आम्ही खायचं काय, आम्ही कसं जगायचं? नातेवाईक कोण? नातेवाईक माझ्या घरी नातेवाईक कोण नाही, फक्त मी आणि माझी आई, माझे मामा आहेत, माझा एक धाकटा मामा आहे तो डॉक्टर आहे, तो काही ते काही मामा आहे, माझे मामा वगैरे ते काही आमच्याकडे येत नाही, आणि माझ्या वडिलांच्याकडचे आहेत सगळे आहेत, पण ते आमच्याकडे काही येत नाहीत, जात नाहीत, आमच्याशी संबंध तोडलेत ते। सरकारकडून काय अपेक्षा तुमच्या? सरकारकडून आम्हाला त्यांच्याकडून काहीतरी मिळावं, सरकारने आम्हाला काहीतरी द्यावं, महिन्याकरता त्यांनी काहीतरी दिलं पाहिजे। आम्हाला काम पण नाही, धंदे नाही, मिळत नाही, आम्ही खायचं काय पोटाला, घर कसं चालवायचं आम्ही आमचं? लोकांच्याकडून व्याजानं पैसे काढून आम्ही घर चालवतोय आतापर्यंत। बाजार मागण्या व्यतिरिक्त अनेक तृतीयपंथी यल्लम्मा देवीच्या गाण्यांचे कार्यक्रम करतात। गतवर्षीच्या लॉकडाऊन पासून ते कार्यक्रम देखील बंद झाले आहेत, त्यामुळे या कार्यक्रमातील कलाकार देखील आज संकटात आहेत। आज आपल्या सोबत यल्लम्मा देवीच्या जागरण गोंधळ कार्यक्रमाची
पार्टी जनजागरण गोंधळाची जी पार्टी आहे त्या पार्टीच्या काजल राणी ह्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करून नेमकं त्यांच्या या समूहावरती काय लॉकडाऊनचे परिणाम झाले या संदर्भात चर्चा करणार आहोत. मला सांगा तुमचा जो कोरोना यायच्या अगोदरचा दिनक्रम काय असायचा, तुम्ही कुठले कुठले व्यवसाय करायचा काय? नमस्कार, मी मिस काजल राणी. माझं नाव काजल राणी आहे. मी परशुराम जाधव पारेकर यांच्या पार्टीत लहानपणापासून काम करते. आणि असं व्हायचं की आम्ही दिवसभर मी मागायला जायचे आणि मागायला गेल्याच्या नंतरच माझ्या घरात जेवण मिळायचं लोकांना, माझ्या घरातल्या. ॲक्च्युली माझ्या जीवावरती खाणारे माझ्या घरचं सहकुटुंब सहपरिवार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या पार्टीला 14 कलाकार आहेत. आज त्यांच्यावरती त्यांची चूल पेटत नाही आहे घरात. तुमचा दिनक्रम काय असायचा? तुम्ही एकतर जागरण गोंधळचा कार्यक्रम करायचा आणि दुसरं बाजारात जायचा का? तो इन्कम कसा असायचा तुमचा दिवसाचा? म्हणजे आम्हाला कार्यक्रमाला गेलं ना तर कंपल्सरी 700-800 रुपये मिळत होते आणि मागायला गेलं तर 800-900 रुपये मिळत होते. मग ते दोन्ही मिळून एकत्र करायचो आणि त्याच्यानंतर आमच्या घरचे कोणतीही अडचण असली तर ते आम्ही दूर करायचो. परंतु या कोरोनामुळे आमच्या घरात अन्न खायची मुसीबत झालेली आहे ॲक्च्युली. हां, आता तुमचं कुटुंब एक वेगळं कुटुंब आहे आणि तुमच्या पार्टीचं कुटुंब जे आहे, तुमच्या जे जागरण गोंधळाच्या पार्टीचं जे कुटुंब आहे, त्या कलाकारांच्यावरती काय वेळ आलेली आहे आणि ही पार्टी चालवण्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागलं आत्ता? पार्टी चालवण्यासाठी बरंच काय करावं लागतंय. प्रत्येक लोकांना हात जोडावे लागतात किंवा परंतु म्हणजे कोणाला जशी अडचण येईल त्यानुसार कोणाचीही एकमेकापासून अडचण दूर करू शकतो आहे आम्ही. किंवा त्याच्याकडून पैसे घे त्याला दे, त्याच्याकडून घे त्याला दे, असं करून आम्ही पार्टी चालवते. आणि आज आमच्यावरती कर्ज काढून खाण्याची वेळ आल्या. तुमच्यावरती किती कर्ज आहे आणि तुम्ही कलाकारांना जे कुठले पैसे दिले त्यांच्यावरती ॲडव्हान्स द्यावं लागतं ते? हां, ॲडव्हान्स आम्हाला द्यायला लागते. परंतु ते कसं आहे माहिती आहे का, आम्ही सावकारके कर्ज काढूनच देतो. सावकारके कर्ज काढून देतो. आता हे वर्षभर समजा लॉकडाऊनमुळे काहीच कार्यक्रम झाले नाही तर ते सगळं गणित आहे की सावकारांच्याकडनं काढलेलं कर्ज त्याचं व्याज आहे. हे तुमच्या आयुष्यावरती याचा पुढे काय परिणाम होणार आहे, कसं हे सगळं भागवणार आहे तुम्ही? हे सगळं भागवणार आहे पण त्यासाठी तर आम्ही म्हणतोय की लॉकडाऊन खोला आणि आमचे कार्यक्रम चालू करा, पुन्हा एकदा आम्हाला स्टेजवरती येऊ द्या. आता हे सगळे लोक आहेत जिथं तुमचे कार्यक्रम व्हायचे ती गावं आहेत, ज्या ज्या ठिकाणी तुमचे कार्यक्रम झाले तिथल्या लोकांनी काही मदतीचे हात पुढे केलेत का तुमच्या? काहीही नाही. कोणी धान्य वाटतंय, कोणी तुम्हाला फोन करतंय, तुमची काय अवस्था आहे? मला आजपर्यंत कोणीही काय केलेलं नाही आहे तुम्ही सोडून. किंवा राजकीय काही लोक आहेत त्यांनी काय मदत केली का? काहीच केलेलं नाही आहे कोणीच, म्हणजे आमच्या तृतीय पंथींसाठी कोणीच काही केलेलं नाही आहे आजपर्यंत. आता मला सांगा की तुमच्या ग्रुपमध्ये किती लोक आहेत? आमच्या ग्रुपमध्ये 14 कलाकार आहेत आणि त्या 14 कलाकारांच्यावरती सर्वांच्यावरती जशी माझं कंडिशन आहे तसंच त्यांचंही कंडिशन आहे. त्याच्यातून येणाऱ्या पैशावरती ते? हां, हेच म्हणजे आमच्या कार्यक्रमाच्या जीवावरती सर्वांचे कुटुंब आहेत. तुम्ही सरकारला काय सांगाल? एकतर सरकारनं रिक्षावाल्यांच्यासाठी तरतूद केली, जे वेश्या कार्य करणाऱ्या स्त्री आहेत त्यांच्यासाठी सरकारनं तरतूद केली, अशा वेगवेगळ्या समूहांना सरकार मदत करत आहे. एक तृतीय पंथीयांसाठी काय मदत करावी सरकारनं, असे तुमचं आव्हान? जशी मदत केली त्याच प्रकारे आमच्यावरतीही त्यांनी मदत करावी असं आम्ही त्यांना पदर पसरून मागतोय. आणि त्याच्यानंतर म्हणजे आमच्या कलाकारां म्हणजे जास्त करून आम्ही कलाकार आहे, कलाकारांची त्यांनी दाद घ्यावी असं आम्हाला वाटतं. आता येत्या काळामध्ये ह्या नियंत्रित स्वरूपामध्ये कार्यक्रम समजा होतील तर यावेळी कार्यक्रम झाल्यानंतर हा सगळा मागचा जो खर्च आहे तो भरून निघणार आहे का? नाही, म्हणजे हे आम्हाला आत्तापर्यंत जे कर्ज झाले ते कर्ज फेडण्यासाठी आम्हाला ह्याच्या पुढे 4-5 वर्ष लागतील. 4-5 वर्ष तुमच्या आयुष्यावरती हा सगळा परिणाम होणार आहे. एकूणच या सगळ्या कलाकारांची जी अवस्था आहे ती अतिशय बिकट आहे. पार्टी चालवण्यासाठी त्यांनी त्या कलाकारांना, त्यांच्या ग्रुपमधल्या कलाकारांना अगोदरच ॲडव्हान्स दिलेलं असतं आणि त्यानंतर ते पैसे दिलेले जे आहेत ते कार्यक्रमामधून वसूल केल्यानंतर त्यांचा चरितार्थ, त्यांचं कुटुंब जे आहे ते चालत असतं. परंतु कार्यक्रमच नसल्यामुळं या सगळ्या पार्टी मालकांच्यावरतीच, याचबरोबर त्यामध्ये काम करणाऱ्या कलाकारांच्यावरतीच कुऱ्हाड कोसळलेली आहे. आता पुढचं जे आयुष्य आहे ते कसं काढायचं हा त्यांना प्रश्न पडलेला आहे आणि त्यांनी सरकारला आवाहन केलेलं आहे की इतर समूहांना ज्या प्रकारे तुम्ही मदत केलेली आहे त्याच प्रकारे तुम्ही तृतीयपंथीयांच्यासाठी सुद्धा निधीची तरतूद करावी, किमान जगण्यासाठीच्या निधीची तरतूद करावी.
सरकारने उपेक्षितांमधील उपेक्षित असलेल्या या समूहाकडे लक्ष देऊन त्यांना या काळात मदत करावी अशी मागणी तृतीय बंधींनी केली आहे. मायबाप सरकारला आणि ज्या यल्लामा देवीच्या कार्यक्रमात तृतीय पंथी नाचतात, देवीचा जोगती म्हणून मिरवतात, त्या मातेला तरी या तृतीय पंथी समाजाची दया येईल का? त्यांच्या वाटेला आलेला अवहेलनेचं आणि अपमानाचं शोषित जीने संपेल का? हा खरा सवाल आहे.